हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ नवरात्र विशेष कार्यक्रम अर्थात नवविधा आणि आजचा 8वा दिवस. नवरात्रमधला 8वा दिवस म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर येते आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 8वा दिवस म्हणजे अष्टमी. मग अष्टमीचा जागर, अष्टमीची पूजा याविषयी बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. परंतु या अष्टमीचं काय महत्व आहे, या अष्टमीची काय पार्श्वभूमी आहे, किंवा अष्टमी कशा पद्धतीने अष्टमीचा जागर सगळीकडे केला जातो, आणि याचसोबत पुण्यातील तांबडी जोगेश्वरी जी ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेविषयी सुद्धा आपण आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये माहिती घेणार आहोत. आज माझ्यासोबत आपल्या नवविधांमधलं 8वं पुष्प अर्पण करण्यासाठी अर्थात अष्टमी विषयी माहिती सांगण्यासाठी माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उषा हर्डीकर मॅडम. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आचार्य 90 FM वरती. आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणूयात आपण आपला आचार्य 90 FM. आणि खूप छान याही अगोदर आपण गणेशोत्सव विशेष कार्यक्रम केले आणि आज पुन्हा एकदा नवरात्रामध्ये लोकांना छान छान कार्यक्रमांचा आस्वाद, छान कार्यक्रमांची पर्वणी घेऊन आपण आलेलो आहोत. आणि मी मॅमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तूच पार्वती महासनी, तू श्रीराम वरदायिनी, तूच माया महाशक्ती, तूच माता तुळजा भवानी, तूच गौरी माता रेणुका, तूच तूच दुर्गा, तूच चंडिका, तूच दृष्ट संहारिणी, तूच लक्ष्मी वैष्णव देवी, तूच प्रगट नारायणी, तूच अंबा माता, तूच जगदंबा, तूच करवीर पूर्वासिनी. आणि देवीची अशी विविध रूपं आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. आणि ह्या सर्व नवरात्र विशेष कार्यक्रमांमध्ये आपण अनेक देवींविषयी, अनेक देवींच्या ठाण्यांविषयी माहिती घेतली, मंदिरांविषयी माहिती घेतली. आणि आज मी उषा हर्डीकर मॅम यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमस्कार. या देवी सर्वभूतेषु सप्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर. आज नवरात्राचा 8वा दिवस, 8वी माळ म्हणजेच अष्टमी. आज ठिकठिकाणी महालक्ष्मीची पूजा केली जाते. कोकणस्थ ब्राह्मण यांच्यामध्ये नवविवाहित स्त्री हिने हे व्रत 5 वर्ष करायचे असते. म्हणजे 5 वर्षे जशी आपण मंगळागुरु पूजतो तसेच 5 वर्ष महालक्ष्मीचे पूजन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सकाळी महालक्ष्मीचे पूजन करतात व संध्याकाळी महालक्ष्मी उभी करतात. कोकणस्थ ब्राह्मण यांच्यामध्ये नवविवाहित स्त्री हिने हे व्रत 5 वर्षे करायचे असते. म्हणजे 5 वर्षे जशी मंगळागौर पुजतात तसेच 5 वर्ष महालक्ष्मीचे पूजन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सकाळी महालक्ष्मीचे पूजन करतात व संध्याकाळी महालक्ष्मी उभी करतात. भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम करतात. घागरी फुंकणे हा या दिवशीचा महत्वाचा व पारंपरिक खेळ आहे. अनेक भक्त दर्शनासाठी व घागरी फुंकण्यासाठी येतात. खूप मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो व रात्रीही जागवली जाते. क्या बात आहे. म्हणजे अष्टमीचा जो काही एकंदरीत पार्श्वभूमी आहे, कारण बऱ्याच ठिकाणी अष्टमी ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते, किंवा अष्टमीचा जागर जो आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. पण मॅम खूप छान वाटलं की आज अष्टमी आहे, म्हणजे आज दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की आज अष्टमी सुद्धा आहे आणि तुम्ही त्याचबरोबर पुण्यातील आपल्याला तांबडी जोगेश्वरी ग्रामदेवतेविषयी सुद्धा माहिती सांगणार आहात. तर या तांबडी जोगेश्वरीचं काय पार्श्वभूमी आहे किंवा त्याविषयी काय सांगाल? आज अष्टमी आहे, सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे, देवीची स्थापना झालेली आहे. या भक्तिमय वातावरणात मी आता तुम्हाला पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी या देवीची माहिती सांगणार आहे. ग्रामदेवता ही साधारणपणे गावाबाहेर गावाच्या वेशीपाशी असते. कारण एखादा शत्रू आला तर तो तिने वेशीबाहेर अडकवून त्याचा संहार करायचा असतो. आता हे देऊळ पुण्याच्या शहर भागात गजबजलेल्या वस्तीत आले आहे. ज्या काळी ही मूर्ती बसवली तेव्हा ती वेशीबाहेर होती, नुसती पाषाणाची मूर्ती होती, मंदिरही नव्हते. अरे बापरे. आणि म्हणजे हा इतिहास, म्हणजे ही पार्श्वभूमी आहे. आणि बऱ्याच वेळेला
अगदी आत्ता म्हणजे प्रचंड वाहनांची गर्दी, घरांची गर्दी झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे झाल्या. नाही तर फार पूर्वीपासून अशीच संकल्पना होती की गावाची वेश सुरू झाली की तिथेच गावाच्या वेशीवरतीच ग्रामदेवतेचे मंदिर असतात किंवा इतर सर्व जी काही देऊळ आहेत, मंदिर आहेत, ती सर्व आपल्याला गावाच्या वेशीवरतीच पाहायला मिळतात. परंतु सध्या या गर्दीमुळे आता ते सगळं एकत्रीकरण झालेलं आहे आणि खूप गर्दी झाली आहे. परंतु इतिहास आणि या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत का? 300 वर्षापूर्वी आजच्या पुणे शहराच्या मध्यावरून अत्यंत गजबजलेल्या गर्दीच्या भागातून आंबील ओढा वाहत होता. सदाशिव, शुक्रवार, बुधवार व शनिवार या पेठांच्या भागातून हा ओढा वाहत जाऊन मुठा नदीला मिळत होता. तेव्हा तांबडी जोगेश्वरी या ओढ्याच्या काठी होती. जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही सापडतात. ताम नमामी जगदधात्री योगिनी परयोगिनी असे योगेश्वरी म्हणजे जोगेश्वरीचे वर्णन पुराणात आहे. योगिनी हे योगेश्वरीचे दुसरे नाव. योगेश्वरीचे प्राकृत रूप म्हणजेच जोगेश्वरी. जोगेश्वरी योगेश्वरी संज्ञेचा उलगडा मूर्ती रहस्य व्याख्येत जीवेश्वरे कस्य ईश्वरी सा योगेश्वरी असा केला आहे. जीव आणि ईश्वर यांची एकरूपता दाखवणारी ही आदिशक्ती आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही खूप छान पद्धतीने खरं तर देवीचं वर्णन करताय आणि मला असं वाटतं की जे जे लोक किंवा ज्या ज्या भक्तांनी अजून इथे जे गेलेले नाही आहेत, खरं तर तांबडी जोगेश्वरीचा गणर आहे, गणपती सुद्धा आहे, मानाच्या गणपतींपैकी एक गणपती आहे आणि ही ती तिथलीच देवता. खरं तर बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे आपण काय करतो, ज्या लोकांना माहितीये की तांबडी जोगेश्वरीचा गणर आहे, आपण जातो आणि बाप्पाचं दर्शन घेऊन येतो. किंवा आपल्याला माहीत नसतं की तिथे अजूनही काही ठाणा आहेत, अजून काही मंदिरं आहेत किंवा अजून काही इतिहास आहे. तर आज मला असं वाटतं आपल्या या नवविधा या कार्यक्रमांमुळे आपल्या सर्व श्रोत्यांनाही माहिती मिळतीये. पण देवीच्या वर्णनामध्ये देवीचं देवीचा चेहरा किंवा देवीचं जे काही रूप आहे ते कसं आहे? पुण्याची जोगेश्वरी ताम्रवर्णी म्हणजेच तांबडी आहे, म्हणून तिला तांबडी जोगेश्वरी असे नाव प्राप्त झाले. देवी भागवत, मार्कंडेय पुराण, गाथा सप्तपदी या ग्रंथात ताम्रवर्णी जोगेश्वरी यांच्या कथा आहेत. आर्यांनी भरतखंडात वसाहती केल्या तेव्हा रेवाखंड, दंडकारण्य, गंगवंगाली प्रांतात त्याचे अनेक संघर्ष झाले. त्यात तिने महिषपती नगरातील मुख्य महिषासुराचा पराभव केला, म्हणून ती महिषासुर मर्दिनी नावानेही ओळखली जाते. महिषासुराचे अंधक, उद्धवत, बाष्कल, ताम्र वगैरे 12 सेनापती होते. त्या सेनापतीपैकी ताम्रसुराचा वध करणारी ती ताम्र योगेश्वरी म्हणजेच पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी. शेंदूर चर्चेला जातो म्हणून तिचे नाव तांबडी जोगेश्वरी पडले नसून ताम्र वृक्षाचा वध करणारी पराक्रमी देवता म्हणून तिचे नाव तांबडी जोगेश्वरी पडले. तांबड्या जोगेश्वरीची मूर्ती स्वयंभू आहे असे म्हटले जाते. ती चतुर्भुज आणि उभी आहे. ती मातेश्वरी, सावित्री आणि चामुंडा अशी देवकत्रयात्मक आहे. तिच्या वरच्या उजव्या व डाव्या हातात डमरू व त्रिशूळ आहे. खालच्या हातात मुणके व पानपात्र आहे. ती मूर्ती कुठल्याही वाहनावर नाही, उभी आहे. 1.25 हात उंचीची मूर्ती सुटी नसून तिच्या पाठीमागे पाषाण आहे. आणि काही घराण्यांचा काही इतिहास आहे का? तो आहे पुढे. इतिहासात शिवकालात छत्रपती शाहू महाराज सुटून येण्याच्या काळात जोगेश्वरीचा उल्लेख आढळतो. मोगली अंमलदार हुसेन खान याच्या शके 1627 1705 मधल्या पत्रात जोगेश्वरी व पुजारी बेंद्रे यांचा उल्लेख आहे व याच बेंद्रे घराण्याकडे जोगेश्वरीची पूजा आहे. मूळचे श्रीवर्धनचे असलेले श्रीवर्धनकर, देशमुख, भट, पेशवे यांचे कुलदैवत म्हणजे श्रीवर्धनची योगेश्वरी. पेशवे पुण्याला आले आणि श्रीवर्धनच्या योगेश्वरीचे दर्शन त्यांना दुर्मिळ झाले. तेव्हा पेशव्यांनी पुण्याच्या जोगेश्वरीलाच आपली योगेश्वरी मानली. पेशव्यांकडे काहीही कार्यक्रम असो पहिले आमंत्रण योगेश्वरीलाच जायचे. तुळजापूरच्या भवानी मातेची पालखी नवरात्राच्या यात्रेस पुण्याहून जाण्याचा परिपाठ होता आणि त्यावेळी जोगेश्वरी देवस्थानाकडून पेशव्यांकरवी तुळजा भवानीला भेट जात असे. चिंचवड्याच्या देवीची पालखी जोगेश्वरीच्या भेटीला येत असे. देवदेवींच्या अशा अनेक भेटी त्या काळात घडून येत. चिंचवड देव संस्थानाचे प्रमुख गळ्यातील पिशवीत देव गणपती तांदळात घालून जोगेश्वरी पुढे तो अर्धा तास ठेवत आणि मग प्रसाद ग्रहणानंतर प्रदक्षिणा होऊन मगच देवी आणि गणपतीची भेट पूर्णत्वास यायची ही प्रथा अजून चालू आहे. जोगेश्वरीचा मुख्य उत्सव
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत होणारा नवरात्रोत्सव। तर हाच नवरात्र उत्सव कसा साजरा केला जातो, कारण बऱ्याच ठिकाणी जी देवीची मंदिरं आहेत किंवा मोठमोठी देवीची स्थानं आहेत आणि त्या त्या प्रत्येक ठिकाणी खरं तर नवरात्राचे पूर्ण 9 दिवस काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, काही विशेष कार्यक्रम नेहमीच असतात। तर आपल्या ह्या तांबडी जोगेश्वरी जी ग्रामदेवता आहे पुण्यातील येथील, तर त्या तांबडी जोगेश्वरीचा नवरात्र उत्सव कसा साजरा होतो? या उत्सवासाठी पेशव्यांकडून बुधवार पेठेच्या चावडीपासून एक बकरे, निशाण्यासाठी खादी, गेरू, तेल व नवचंडी होमासाठी लागणारे साहित्य मिळत असते। नवरात्रोत्सवात काही लोकांचे मान पण होत असतात। विजयादशमीच्या पूजेसाठी पेशवे, देशमुख, शितोळे व इतर सरदार मंडळी येत। जोगेश्वरीची दसऱ्याच्या दिवशीची पालखीची मिरवणूक पेठेतून निघे व दसऱ्याचा समारंभ मोठ्या थाटात होईल। जोगेश्वरीच्या दररोज 2 पूजा होतात। नवरात्रात तर 10 दिवस देवीच्या 10 अवतारांच्या मूर्ती वाहनासह बसवतात। प्रत्येक सणाला देवीची महापूजा बांधण्यात येते। दिनांक 31 जानेवारी 2007 रोजी पहाटे 6 वाजता श्री शुभाचा अभिषेक होत असताना देवीचे सिंदुराचे कवच निखळून पडले आणि जोगेश्वरी मातेचे मूळ स्वरूपात दर्शन झाले। प्राचीन काळापासून पुण्याची ग्रामदेवता म्हणून अग्रपूजेचा मान आहे तो तांबड्या जोगेश्वरीलाच। ही देवी म्हणजे पुणेकरांसाठी महत्वाचे श्रद्धास्थान मानले जाते आणि भक्तांच्या हृदयात पण या देवीला विलक्षण स्थान आहे। अशा या तांबड्या जोगेश्वरीला माझा नमस्कार। खूप सुंदर, म्हणजे आपण नवरात्र विशेष नवविधा हा कार्यक्रम घेऊन आलोय आणि आपण हे जे काही सगळे कार्यक्रम करत असतो आपल्या सर्व श्रोत्यांना बरीच नवीन माहिती देतो आपण। आणि आपल्याला काय होतं बऱ्याच वेळाला की आपल्याला हे काही ठिकाणं काही नावं फक्त ऐकून माहीत असतात परंतु त्याचा इतिहास माहीत नसतो, त्याची पार्श्वभूमी माहीत नसते किंवा तिथे गेल्यानंतर आपल्याला काय बघायचंय किंवा कशा पद्धतीने तिथे कार्यक्रम चालतात, तिथे उत्सव कशा पद्धतीने साजरे केले जातात अशी सगळी माहिती आपण आपल्या कार्यक्रमांमधून आपल्या आचार्य 90 FM वरती देत असतो आणि तुम्ही सुद्धा त्याचा एक भाग झालात आणि 8वं पुष्प इथे अर्पण केलं, त्यामुळे मी आचार्य 90 FM च्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला धन्यवाद देते। तर श्रोते हो, नवरात्र विशेष कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतायत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवत चला। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999। पुन्हा एकदा सांगते आमचा संपर्क क्रमांक 9167993999। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला आमचे सगळेच कार्यक्रम कसे वाटतात, तुमच्या काही फरमाईशी असतील, तुमचे काही विचार आचार असतील जे आम्हाला पोहोचवायचे असतील ते आमच्यापर्यंत नक्की तुम्ही पोहोचवा। आणि पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत रहा। आणि हो, समजू शकते संध्याकाळी छान तुम्ही गरबा खेळण्यामध्ये आणि सगळ्याच दांडियांमध्ये फार व्यस्त असाल, परंतु स्वतःची काळजी घ्या इतकं सांगेन आणि इतकं बोलून मी तुमची रजा घेते। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आज अष्टमी आहे, आज शेवटचा दिवस आहे, उद्या 9वी आणि नंतर दसरा, अशा प्रकारचे काही दिवस बाकी आहेत। सगळे दिवस छान आरामात म्हणणार नाही तर छान एन्जॉय करा असं म्हणेन आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ। धन्यवाद। धन्यवाद।